गेल्या 25 वर्षांपासून नरेंद्र मोदी यांना राखी बांधणाऱ्या पाकिस्तानी असणाऱ्या कमर मोहसिन शेख या कोण आहेत, त्या मोदींना राखी का बांधतात, मोदी आणि त्यांची ओळख कशी झाली, या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी अतुल, मराठी मिरर मध्ये आपलं स्वागत आहे. नरेंद्र मोदींची पाकिस्तानी बहीण असा उल्लेख तुम्ही ऐकला किंवा वाचला असेल, पण कमर मोहसिन शेख या जरी तुम्हाला पाकिस्तानी वाटत असल्या तरी त्या गेल्या 30-32 वर्षांपासून भारतात राहतात. त्यांचा जन्म कराचीतला, पण लग्नानंतर वयाच्या 20-22 वर्षीच त्या भारतात आल्या आणि गेल्या 30-32 वर्षांपासून ते भारतातच स्थायिक आहेत. त्यांचे पती चित्रकार आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांच्या चित्रांचे सतत प्रदर्शन भरलेले असतात. याच दरम्यान दिलीपभाई सिंगानिया, जे गुजरातचे खासदार होते आणि गुजरातचे मंत्री सुद्धा होते, दिलीपभाई सिंगानिया आणि कमर मोहसिन शेख या दोन्ही कुटुंबाची चांगली ओळख आहे, चांगले घरगुती संबंध आहेत. दिलीपभाई सिंगानिया यांनी नरेंद्र मोदी आणि कमर मोहसिन शेख यांची ओळख करून दिली आणि त्याचवेळेस कमर मोहसिन शेख यांनी नरेंद्र मोदींना राखी बांधली होती. त्यावेळेस नरेंद्र मोदी आरएसएसचे कार्यकर्ते होते, अजून मुख्यमंत्री झाले नव्हते, पण तेव्हाच त्या कमर मोहसिन शेख नरेंद्र मोदींना राखी बांधायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले, तरी सुद्धा दरवर्षी न चुकता कमर मोहसिन शेख या त्यांना राखी पाठवत होत्या. कोरोनाच्या अगोदर स्वतः पंतप्रधान कार्यालयाने त्यांना आमंत्रणही दिलं होतं आणि त्यांनी स्वतः तिथे जाऊन नरेंद्र मोदींना राखी बांधली होती. या वर्षी सुद्धा कमर मोहसिन शेख यांनी स्वतःच्या हाताने बनवलेली राखी नरेंद्र मोदी यांना पाठवली आणि त्यांना आशा आहे की नरेंद्र मोदी त्यांना राखी बांधण्यासाठी बोलावतील. नरेंद्र मोदींना राखी बांधण्यासाठी त्या खूप उत्सुक आहेत आणि त्यांना अशी सुद्धा इच्छा आहे की 2024 नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. असं हे बहीण भावाचं एक आगळं वेगळं नातं तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.